आचार्य अत्रे यांनी जसे मराठी साहित्याला हसायला शिकवले तसेच त्यांनी संत साहित्याचे मोठेपण देखील शिकवले. डॉक्टर रामचंद्र देखणे यांचे प्रतिपादन. पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या माध्यमातून आणि नगरसेविका दीपाली धुमाळ आणि प्रदीप धुमाळ यांच्या प्रयत्नातून वारजे माळवाडीमध्ये सुरू करण्यात आलेल्या साहित्य कट्ट्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त साहित्यिक आणि संत व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मसापचे कार्यवाहक विदा पिंगळे यांनी त्यांची मुलाखत घेतली. साहित्य कट्ट्याच्या निमित्ताने त्यांचा पहिला वर्धापन दिन आणि मी साहित्यावर, लोकसाहित्यावर किंवा संत साहित्यावर बोलावं म्हणून माझी मुलाखत प्राध्यापक विदा पिंगळे यांनी घेतली. बाबासाहेब धुमाळ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी धुमाळ वहिनी हे अतिशय रसिक आहेत, साहित्याचे जाणकार आहेत, त्यांना खूप मोठी गोडी आहे आणि या भागातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक जी मंडळी आहेत ती अतिशय व्यासंगी आहेत. तेव्हा साहित्याच्या साहित्य कट्ट्याचे वर्षभर इथे खूप सुंदर कार्यक्रम झाले आणि आज मला इथे यायला आणखीन एक आनंद असा वाटतो की आजचा दिवसही वेगळा आहे, कारण आज आचार्य अत्र्यांचा पुण्यतिथीचा दिवस आहे. म्हणजे मराठी साहित्यामध्ये आचार्य अत्र्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि खरं म्हणजे मराठी साहित्यात आचार्य अत्र्यांचं हसायला शिकवलं तसं संत साहित्याचं मोठेपण सुद्धा आचार्य अत्र्यांनीच शिकवलं आणि आज खरं एकादशी त्यानिमित्तानं या मुलाखतीच्या अंगाने संत साहित्य, लोकसाहित्य, ललित साहित्य, संस्कृत साहित्य या सगळ्याचा परामर्श घेतला. प्राध्यापक पिंगळ्यांनी सुंदर मुलाखत दिली आणि मराठी माणसाचं भावविश्व कसं समृद्ध होईल हे त्या निमित्तानं सांगण्याचं एक मोठी संधी, एक मोठा योग निमित्त आला. आपणही आपल्या वारजे परिसरामध्ये अनेक इथं या ठिकाणी नवोदित कलाकार आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत, वारकरी संप्रदाय प्रेम करणारे सर्व मंडळी आहेत, यांना कुठंतरी या साहित्याच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्रित आणणं, त्यांच्यामध्ये असलेले कलागुण कौशल्यचं त्या ठिकाणी त्या एक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठंतरी एक चांगल्या प्रकारचे कट्ट्याच्या स्वरूपात या ठिकाणी या साहित्यिक कट्ट्याची गेल्या वर्षी स्थापना केली. आज खऱ्या अर्थाने आजच्या पहिल्या वर्धापन आणि गेल्या एक वर्षाची पूर्ती या ठिकाणी आदरणीय डॉक्टर रामचंद्र देखणे सर यांच्या माध्यमातून, यांच्या व्याख्या मुलाखतीतून हे पहिलं वर्ष आज या ठिकाणी आम्ही पूर्ण करत आहोत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा अनेक उपक्रम या परिसरातील नवोदित कलाकारांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी साजरा करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर देखणे सरांची मुलाखत मला घ्यायला मिळाली हे मी कुठेतरी माझं पहिल्यांदा भाग्य समजतो. मनामध्ये थोडी भीती सुरुवातीला होतीच, यानिमित्तानं सरांचं सर्व साहित्य मला वाचता आलं, अभ्यास करता आलं, संत साहित्याबद्दल बऱ्याच गोष्टी समजून घेता आल्या, लोकसाहित्याबद्दल समजून घेता आल्या आणि मला असं वाटतं की अशा मोठ्या लोकांच्या मुलाखती समाजापुढे झाल्या पाहिजेत. त्यानिमित्तानं त्यांचं साहित्य असेल, त्यांचे विचार समाजापर्यंत ऐकायला मिळतात